खुशखबर 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 अल कयूम बिर्याणी हाऊसचे एक वर्ष पूर्ती दिनानिमित्त प्रत्येक अस्सल हैदराबादी दम बिर्याणी व चिकन डिश हे फक्त 99 रुपयात. आमचा पत्ता अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी जवळ, होटगी रोड, सोलापूर. कुठल्याही समाजात प्रेमविवाहाला संबंधित कुटुंबाकडून हा विरोधच असतो, किंबहुनाही मान्यता सहसा मिळत नाही. यातूनच मग अनेक अप्रिय प्रसंग घडले जातात. एकमेकांचं खून करण्यापर्यंत सुद्धा मजल मारली जाते. प्रेमविवाहातून अशीच एक भयंकर घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. मन्हाळे वस्ती शिवारातील ही घटना आहे. आपल्या प्रेमविवाहाला आईनं प्रखर विरोध केला म्हणून मुलीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तिला वाचवायला दुसरी बहीण गेली, मात्र पहिल्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, ज्यामध्ये या दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय. आणि या गोष्टीचा मानसिक धक्का बसून आईनंही घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शीतल जाधव वय वर्ष 18 हिचे जुन्नर येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. शीतलच्या या प्रेम प्रकरणाला आईचा विरोध होता आणि आपल्या आईच्या मर्जीच्या विरोधात शीतलनं प्रेमविवाह केला. पण यातील आई म्हणजे सुनीता जाधव व शीतल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर रागाच्या भरात शीतल शेतात गेली आणि तिनं विहिरीत उडी घेतली. तिला बोलवण्यासाठी तिची थोरली बहीण प्राजक्ता सुद्धा मागोमाप गेली होती आणि शीतलनं विहिरीत उडी मारल्याचं पाहून तिला वाचवण्याच्या नादात तिनंही उडी मारली आणि दोघींचाही बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या मुली आल्या नाहीत म्हणून सुनीता शेतात गेल्यानंतर या दोघींचे मृतदेह पाहून त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनीही घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.